आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला गायन हा घटक घ्यायचा आहे. गाणे म्हणायला ऐकायला मला तर खूप आवडतं, तुम्हालाही आवडेल. तर बघा, आज आपल्याला इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या विषयातील गायन हा घटक शिकायचा आहे. याआधी आपण मातीपासून विविध वस्तू बनवायला शिकलो. आवडलं की नाही तुम्हाला? तुम्ही काय काय वस्तू बनवल्या ते मला यादी करून टाका आणि पुन्हा त्या वस्तू बनवून दाखवा. आज आपण शिकूया गायन, गाणी म्हणण्याची शिकूया. आपल्यासोबत आहेत वेगवेगळे पक्षी आहेत, प्राणी आहेत, गाणी म्हणतात. तर आज गायन या घटकामधून आपल्या विद्यार्थ्याला बडबडगीत, समूहगीत, लोकगीत, तसेच स्वरालंकार, तालरचना इत्यादी गोष्टी शिकायच्या आहेत. या गायनामधून विद्यार्थ्याला आनंद निर्मिती तर होईलच, पण त्याला गाणे म्हणण्याची आवड निर्माण होईल आणि विद्यार्थी नवनवीन गाणे म्हणण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर घरामध्ये ज्या उपलब्ध वस्तू आहेत त्यावर ताल देऊन ताल निर्मिती करू शकेल. तसेच हातावर टाळी वाजवून त्याबद्दल त्याप्रमाणेही तो ताल देणे शिकेल. सारे गमोपधनी हे सात स्वर आपल्याला आज शिकायचे आहेत स्वरालंकारमध्ये. तसेच विविध पक्ष्यांच्या आवाजांचं बडबडगीत शिकायचं आहे, प्राण्यांच्या आवाजांचं समूहगीत शिकायचं आहे, लोकगीत या प्रकारामध्ये अभंग, भारूड, ओव्या असे प्रकार येतात. तर आज आपल्याला इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकामधून गायन या घटकातून ओवी शिकायचं आहे. ओवी कशी म्हणतात ते आपण एका आजीबाईंकडून शिकायचं आहे. तर आपल्या पाल्याला या घटकामधून बडबडगीत, समूहगीत, ओव्या, स्वरालंकार, तालरचना या सर्वांची ओळख तर होईलच, पण त्याला गाणे म्हणण्याची आवड निर्माण होईल, ताल निर्माण करण्याची आवड निर्माण होईल आणि आपला पाल्य स्थानिक लोकगीतांचा, बडबडगीतांचा, समूहगीतांचा संग्रह करण्यास शिकेल. धन्यवाद.